हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव जयश्री जयश्री विरा दयानंद पाटील मेतके। मी मेतके उपासना केंद्रातून बोलते। माझ्या बापूंच्याकडे कसे मी आले ते पहिल्यांदा सांगते। आमचे कोल्हापूरचे पाहुणे म्हणजे आमच्या मामी आहेत, त्यांच्यामुळं बापूंची थोडीफार मला माहिती होती। आणि बापूंची प्रतीक्षका पुस्तकं, उपासना पुस्तकं मामीने मला दिलेली, थोडीफार वाचलेली। आणि बापूंच्याकडं हळूहळू कशी गेले किंवा बापू भक्त कशी झाले म्हणजे बापूंनीच करून घेतले। नंतर माझ्या मिस्टरांचे निधन झाले, मला बरंच म्हणजे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। त्यामुळं बापूंचा जप तप असू दे किंवा बापूंची उपासना पुस्तकं वाचून असू दे, हनुमान चालीसा असू दे, त्याच्यामुळं मला मानसिक बळ मिळालं, मला जगण्याची उमेद मिळाली। आणि म्हणजे जगण्यासाठी एक आधार बापू पाठराखा माझा झाला। बरेच दिवस काही दिवसांनी माझ्या घरामध्ये बापूंचं पादुका पूजन केले, आमच्या घरी महिला येऊ लागल्या, उपासना होऊ लागले। परंतु आमचे धीर व्यसनाधीन झाले होते, दारू प्यायचे, आणि बायका आले की असे उठून जायचे, प्रसाद कधी दिला तर घ्यायचे नाहीत। मग माझ्या मनाला वाटायचं, बापूंना मी म्हणायची उपासनेला, बापू माझ्या घरातच व्यसनाधीन माणूस आहे, मी बाकीच्यासनी काय सांगणार, तुम्ही उपासनेला या, जर माझ्याच घरात सळ नसेल तर मी बाकीच्यांना काय सांगणार। तर चार उपासनानंतर माझ्या दीरांनी माळ घातली आणि सगळं त्यांचं व्यवस्थित झालं। बापू चे उपासना असल्यामुळं आमचं सगळं चांगलं झालं। एक विश्वास असावा पुरता, करता अर्था गुरु ऐसा, असा माझा बापू। दुसरा अनुभव सांगायचं झालं तर माझ्या गळ्यातील चैन पडलेली, मी शारदा विरा यांच्या शेती भांगलायला गेलेलो होतो आणि चैन पडलेली, आणि त्या दिवशी शनिवार होता। आणि चैन कुठं पडल्या काय पडल्या हे आम्हाला काय माहीत नव्हतं, म्हणजे गळ्यातून पडली आहे पण कधी पडली, घरात आल्यानंतर समजलं गळ्यात चैन नाही। परत आणि शेताकडे गेलो, शेताकडे गेल्यानंतर सगळं शेत साफ म्हणजे पूर्ण पाती पाती धरून बघितल्या तरी पण चैन काय दिसली नाही, काय नाही। दुसऱ्या दिवशी पण बघितलं गावली नाही। तिसऱ्या दिवशी आणि एका दुसऱ्या मैत्रिणीच्या शेताला गेलेलो, मग त्या म्हणाल्या तुझा बापू हुडका आला नाही चैन। मी म्हटलं त्या दिवशी शनिवार, काल शनिवार, परवाशी शनिवार होता। आणि माझा एक विश्वास आहे, एक शनिवार हा बापूंचा वार आहे, त्याच्यामुळं माझी महिन्याला असू दे, चार दिवसाला असू दे, आठ दिवसाला असू दे, चैन माझी मिळणार, कारण माझा ठाम विश्वास आहे। तीन दिवसानंतर परत त्या शेतात गेलो, सगळ्यांनी पाती धरून हुडकली आणि आमच्या शेजारच्या लता ताईसनी ती चैन सापडली। आणि पहिला सापडल्यानंतर माझा बापूंनी मला चैन दिली म्हणून इतका म्हणजे दंगा उडवला की शेतात माझा बापू आला आणि माझा विश्वास होता, त्याही मी मोठ्यान म्हणू लागलो। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु असा, असा हा माझा बापू। कारण माझ्या विश्वासाला बापूंनी कधीही तडा जाऊ दिला नाही। आणि मी सगळ्यांनी ठामपणे सांगतोय, माझे बापू माझ्या पाठीशी आहे आणि माझं बापू सगळं माझं चांगलं करणार आहे। आणि सगळे जे आमच्या घरात बायका उपासनेला येतात त्यासनी मी सांगतोय, तुमच्या काय इच्छा आकांक्षा असतील तर माझ्या बापूपासून खाली आताना कोण जाऊ शकत नाही, कारण त्यांचं सगळं करणारा माझा बापू कुठल्या रूपात येईल का येईल काय सांगता येत नाही, असा माझा बापू। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सेवा।